में। सकाळी संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात वीज खंडित झालेली होती। आय लँडिंग इलेक्ट्रॉनिक सिस्टम अजूनही अशा प्रकारची अद्भुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली। आय लँडिंग इलेक्ट्रॉनिक सिस्टम नेमकं काय असतं जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सेंट्रल ग्रीड मध्ये अनेक प्रकारे वीज पुरवठा येत असतो। 3 ते 4% वीज प्रवाह कमी किंवा जास्त झाल्यास ग्रीड ट्रिप होण्याची शक्यता असते। मुंबई सारख्या शहरांमध्ये विजेचे विशेष आय लँडिंग केलं जातं। आय लँडिंगमुळे मुंबई बाहेर ग्रीड ट्रिप झाले तरी मुंबईतील वीज व्यवस्था किंवा ग्रीड सुरक्षित राहते। यामुळे मुंबईसाठी असलेल्या पॉवर जनरेशन मधून मुंबईला वीज पुरवठा होत असतो। अशा परिस्थितीमध्ये मुंबईतील वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित झाली। इथले जे पॉवर जनरेशन स्टेशन्स असतात, जसं डहाणू आहे, रिलायन्सचं आहे, टाटा पॉवरचं आहे, याच्या माध्यमातून ते पॉवर सप्लाय होत राहते। मात्र इथे ही इंटरनल सिस्टीम किंवा ज्याला आपण आयलँडिंग म्हणतो ही देखील फेल झाली। मला असं वाटतं की कुठेही ऊर्जा मंत्र्यांचा आपल्या अधिकाऱ्यांवर कंट्रोल नाही, नियोजन शून्य असं सरकार आहे, म्हणून अशा प्रकारची घटना घडलेली आहे। मला असं वाटतं दोषींवर कडक कारवाई करायला पाहिजे। वीज खंडित झाल्यामुळे मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा पूर्णपणे बंद झाली होती, त्यामुळे प्रवाशांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्यात, पाहूयात। मला वर्णीला जायचं होतं, आता 2 तास झाले तिथेच आहे, स्टेशनलाच आहे। आम्ही बराच वेळ झाला, आता घरी चालू। त्याच्यामुळे मी वॉटर डिपार्टमेंटला BMC मध्ये, पण आता जाऊ नाही शकत, आता घरी चालू। मग परत मी दादरवरनं 9:43 ची कर्जत गाडी पकडलेली होती आणि जवळजवळ ती ही गाडी इथे नाहूरला 10:25 नंतर काहीतरी आली। त्याच्यानंतर आम्ही गाडीतच बसल्यात, कोणी म्हणजे अनाउन्समेंट काही केली नाही गाडीत, आणि सगळे सांगतात येईल अर्ध्या तासाने गाडी चालू, पण अजून तरी गाडी काही चालू झाली नाही आहे। मला डोंबिवलीला जायचं होतं, पण आता मी इथून नाहूरमधूनच उतरून आता बघते कशा प्रकारे जाता येईल, त्याप्रमाणे जाते।